अस्सलाम वालेकुम स्टूडेंट विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज मराठी बोलताना कितीतरी इंग्रजी भाषेतील शब्द उच्चारून घेतो। आता आपण वर्गात जे बसलेले आहे आपण कोण आहे? विद्यार्थी आहे। आता विद्यार्थ्यासाठी इंग्रजी मध्ये कोणता पर्याय आहे? कोणता पर्याय आहे? स्टूडेंट। व्हेरी गुड। स्टूडेंट म्हणजे कोण? मुले। आता मुलांसाठी सुद्धा इंग्रजी मध्ये पर्याय असणारच ना। कोणता पर्याय आहे? मुलेसाठी इंग्रजी मध्ये पर्याय कोणता? चिल्ड्रेन। बरोबर। आता यापेक्षा वेगळा प्रश्न मी तुम्हाला आणखी एक विचारतो। आपल्या भारतात एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। एकूण किती राज्य आहे? 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। तर या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी काश्मीर हे नाव आपण ओळखलेच आहे। काश्मीर हे आपल्या सौंदर्यासाठी खूप खूप प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहितच आहे। तर काश्मीरला आपण आणखी एका वेगळ्या नावाने ओळखतो, ते तुम्हाला माहित आहे का कोणतं नाव आहे? काश्मीर तर आपल्या सौंदर्यासाठी खूप खूप प्रसिद्ध आहे, आपल्याला माहितच आहे। परंतु काश्मीरला आपण आणखी एका वेगळ्या नावाने ओळखतो, ते नाव कोणते? कोणते? स्वर्ग। बरोबर। कोणतं नाव आहे? स्वर्ग। तर स्वर्गासाठी इंग्रजीमध्ये कोणता पर्याय आहे? स्वर्गासाठी इंग्रजी भाषेमध्ये कोणता पर्याय आहे? हेवन, पॅराडाइज। बरोबर। तर अशाच प्रकारे आपल्या मराठी आंतरभारतीय सुद्धा एक धडा आहे ज्याचे नाव इंग्रजीमध्ये आलेलं आहे, चिल्ड्रेन ऑफ हेवन। आता तुम्ही मला सांगा, चिल्ड्रेन ऑफ हेवन याचा अर्थ काय होतो? काय होतो? स्वर्गातील मुले। बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिल्ड्रेन ऑफ हेवन हा पाठ अभ्यासू।